नमस्कार मी पल्लवी पल्लवी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची तर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि रिमझिम चालू असले की आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही असे कांदा भजी नक्की करून खाऊन पाहा तुम्हाला खूप आवडतील तर इथे घेतलेले आहेत मी कांदाभजीसाठी मिळेम आकाराचे चार पाच कांदी आता हा कांदा आपल्याला पातळ पण मोठ्या आकारामध्ये चिरायचा आहे म्हणजे आपले भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील तर या भज्यांना बरेच जण खेकडा भजे असंही म्हणतात कारण आपण मोठ्या आकाराचा कांदा चिरतो त्यामुळे त्यांना खेकड्यासारखा आकार येतो भज्यांना म्हणून बरेच जण त्यांना खेकडा भजे असेही म्हणतात तर आता हे कांदे मी सर्व साल काढून घेतलेली आहे आणि आता बारीक बारीक पातळ असे चिरून घेणार आहे तर चिरून झाल्यानंतर मी लागलीच यामध्ये मिश्रण मिक्स करून भिजून घेणारे हा जो चिरलेला कांदा आहे तो मी धुणार नाही तुम्हाला जर चिरून ठेवलेला असला अगोदर तर तुम्ही त्याला व्यवस्थित धुवून घ्या पण मी लगेच बनवणार आहे म्हणून त्याला धुणार नाही तर हे कांदा भिजवण्याच्या अगोदर असा हाताने थोडासा मॅश करून घ्या म्हणजे त्याचे जे, जे काड्या आहेत बारीक बारीक चिरलेल्या मोकळ्या होतील त्यानंतर आता त्यामध्ये घालून घ्या बारीक चिरलेली कोथंबीर आवडीनुसार लाल तिखट घाला तुम्हाला आवडतच असेल तर हिरवी मिरची घाला चिरून किंवा ठेचून त्यानंतर हळद घाला थोडीशी जिरे घेतलेले आहेत ते जिरे थोडेसे हातावरती चोळून घ्या त्यानंतर आपण घालणार आहोत ओवा तर ओवाही तुम्ही असा थोडासा हातावरती चोळून घाला यामध्ये आता थोडासा बारीक केलेला लसूण घालून घ्या तो आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालतं त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आत्ता घालायचं आहे आपल्याला बेसनपीठ तर बेसनपीठ इथे छोट्या चमच्याने तीन ते चार चमच्याचा वापर करायचा आहे जास्त बेसन पिठाचा वापर करू नका तुम्ही जर जास्त बेसन पिठाचा वापर केला तर तुम्ही रेग्युलर बनवतो त्याप्रमाणे तुमचे भजी तयार होतील म्हणून इथे कांद्याला चिटकल इतपतच पीठ घालायचे म्हणजे तुमचे असली कांदा भजी तयार होतील आता थोडंसं पाण्याचा वापर करायचा एकदम जास्त पाणी वापरायचं नाही तुम्ही जर पाण्याने कांदा धुतला असेल तर तुम्हाला इथे पाणी घेण्याचीही आवश्यकता पडत नाही कारण कांद्यामध्ये थोडंसं पाणी शोषलं जातं आणि तुमचं बेसनपीठ घातलं की एकदम मस्त असं मिश्रण तयार होतं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम कमी पाणी घालून आणि आता मिक्स झालं की याला पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे नाही रेस्ट करायला ठेवलं लागलीच बनवलं तरीही चालतं खूप छान भजी तयार होतात एकदम कुरकुरीत तर हे पा खूप कमी पाण्याचा वापर केला आहे आणि कांद्याला लावता येईल तेवढंच मी बेसनपीठ लावलं आहे अजून कमी लावलं तरीही तुमचे कांदी भजी खूप छान कुरकुरीत तयार होतील तुम्ही जेवढं कमी पीठ वापरताल तेवढं तुमचे कांदा भजी एकदम कुरकुरीत तयार होतील तर या ठिकाणी आता मी तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर आता पाच दहा मिनटं झालेले आहेत मी आता मस्त असे कांदा भजी तळून घेणार आहे एकदम लाल छान तळून घ्यायचे आहेत आपण भजी नेहमी बनवतो पण कांदा भजे बनवत नाही तर एकदा नक्की ट्राय करा कांदा भजे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत रिमझिम चालू असली की मस्त असे गरमागरम कांदा भज्जे खाऊन पा खूप छान लागतात आणि कांदा भजी म्हटल्यानंतर त्यामध्ये खूप साऱ्या कांद्याचा वापर करावा लागतो रेग्युलर भज्ज्यामध्ये करतो पण आपण एवढा कांद्याचा वापर करत नाहीत जास्तीत जास्त दोन तीन कांदे घालतो पण फक्त कांदा वापरतो असं होत नाही तर कांदा वापरून भजी बनवा तुम्ही पीठ वापरून भजी बनवू नका नक्की तुम्हाला हे कांदा भजी आवडतील तर आजची छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद तर या ठिकाणी आता मी कांदा भजी सर्व तळून घेतलेली आहे तर पहा मस्त असे खुसखुशीत आपले कांदाभजी तयार आहेत असाच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला परत एकदा तोपर्यंत बाय